मोबाईल घ्यायचा विचार करताय मग चला एफ पी ग्रुप ऑफ मोबाईल पॅलेस मध्ये मोबाईल विश्वातील भरपूर सॅमसंग सर्व नामवंत ब्रँड चे सर्व मोबाईल तसेच ऍक्सेसरीज मध्ये हेडफोन पॉवर बँक नेक बँड ऑल टाइप ऑफ मोबाईल कवर्स ब्लूटूथ स्पीकर ब्लूटूथ हेडसेट आणि चार्जर्स नाही तर वन सुद्धा उपलब्ध, मग अवश्य मोबाईल आणि सगळे मॉडेल एक वेळ भेट द्या ग्रुप ऑफ पॅलेस संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर ऐंशी शून्य शून्य सत्याहत्तर आणि नव्वद अठ्ठावीस एक्केचाळीस चव्वेचाळीस सतरा नमस्कार मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज शिवसेना शहर प्रमुख रुपेश मोकाशी यांच्या प्रयत्नांना यश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा मार्ग मोकळा लवकरच शिवसेनेचे मंत्री व पालकमंत्र्यांच्या हस्ते वारणाली येथे भूमिपूजन कोणीही लोकांची दिशाभूल करू नये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा फायदा कोपवाड सह महानगरपालिका क्षेत्रातील सर्वांनाच होणार आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या पहिल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी महापालिकेचे आर्थिक नुकसान करणाऱ्या जागेवर हॉस्पिटल उभारण्याचा ठराव अखेर महाराष्ट्र शासनाने विखंडित केला आहे लवकरच वारणालीच्या जागेवर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामाचे भूमिपूजन शिवसेनेचे मंत्री व पालकमंत्री जयंत पाटील तसेच विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल असा विश्वास शिवसेनेचे कुपवाड शहर प्रमुख रुपेश मोकाशी यांनी व्यक्त केला मारणाली येथील नियोजित हॉस्पिटलच्या जागेची रुपेश मोकाशी राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने वैद्यकीय सेलचे से अध्यक्ष डॉ किशोर ठाणेदार शिवसेनेचे नानासाहेब शिंदे सांगली विभाग प्रमुख संतोष पाटील तसेच स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत या जागेची साफसफाई सुरू असताना पाहणी केली यावेळी बोलताना रुपेश मोकाशी म्हणाले कुपवाड गावामध्ये हॉस्पिटल होत नाही हा कुपवाडकरांच्यावर अन्याय आहे व त्यामुळे नवीन जागा विकत घेण्याचा ठराव सत्ताधारी भाजपने सत्तेच्या जोरावर केला होता या निर्णयाला कुपवाडचे माजी आमदार शरद पाटील सर यांनी चुकीच्या ठरावाला विरोध केला होता व वा वारणाली येथेच हॉस्पिटल होण्यासाठी पाठपुरावा केला होता यामध्ये महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे हे लक्षात घेऊन बेकायदेशीर ठराव रद्द करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून सदरचा ठराव रद्द करण्यासाठी प्रयत्न केले शिवसेना उपनेते नितीन बानोगडे पाटील व जिल्हाप्रमुख संजय विभुते उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली मात्र तरीही न्यायालयात केस दाखल करून हॉस्पिटल उभे करण्यात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र राज्य सरकारने महासभा ठराव क्रमांक पंच्याण्णव हा महापालिकेच्या आर्थिक हिताच्या विरोधात असल्याने अंतिमत हा विखंडित केला यामुळे वारणालीच्या जागेवर हॉस्पिटल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यापूर्वीच सदरचे हॉस्पिटल उभारले गेले असते तर या कोरोनाच्या संकट काळात याचा उपयोग सांगली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना झाला असता असे मत यांनी बोलताना सांगितले सांगली मिरज कुपाड महानगरपालिकेमध्ये जे मल्टी हॉस्पिटल मंजूर झाले होते त्याला स्थगिती देण्यात आली होती त्याचा नगरविकास खात्यामधून मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी ठराव विखंडित करून दोन दिवसापूर्वी पत्र महापालिकेला प्राप्त झालेला आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये या हॉस्पिटलचं भूमिपूजन शिवसेनेचे मंत्री असतील किंवा इथले जे आपल्या जिल्हाचे पालकमंत्री असतील जयंत साहेब यांच्या हस्ते होणार आहे त्यासाठी आज आम्ही जागा स्वच्छ स्वच्छ करण्यासाठी आज इथं जागेवर आलेलो होतो आलेलो आहोत खरं तर जेव्हा महाआघाडीचं सरकार स्थापन झालं आणि श आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा इस्लामपूरमध्ये दौरा असताना मी शिवसेनेच्या वतीनं या हॉस्पिटल तर वारालीमध्ये होण्यासाठी आपण एक पत्र दिलं होतं की हे पूर्वी मंजूर असलेलं हॉस्पिटल ही जागा आहे त्याचं जा जेव्हा भाजपची म महानगरपालिकेमध्ये सत्ता आली तेव्हा कुपवाडच्या काही नगरसेवकांनी दुसरी जागा विकत घेऊन त्या ह्याच्यावर हॉस्पिटल व्हावं असे त्यांनी प्रस्ताव नगरपालिकेमध्ये सत्तेच्या जोरावर ठराव केलेला होता खरं तर याच्यामुळं महापालिकेचं आर्थिक नुकसान होणार होतं आत्ता ज्या ठिकाणी हॉस्पिटल होणार आहे ती जागासुद्धा महापालिकेनं पैसे देऊन परचेस केलेली आहे आणि ह्याच्यात कोणताही वाद नसताना पैसे काही वर्षापूर्वी एक वर्षापूर्वीच पैसे पाच कोटी रुपये मंजूर असतानासुद्धा फक्त स्वार्थापोटी आणि स्वतःच्या स्वार्था लोभापोटे यांनी हा तराव इथं महापालिकेत पास करून घेतलेला होता त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मी पत्रव्यवहार केलेला आहे सहा महिन्यापूर्वीच आपण केलं म्हणजे एक वर्षापूर्वी केलं होता त्याला मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन ते पत्र त्याचा जागा स्थगिती दिली म्हणजे महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये आणि नंतर मागच्या याच्यात तीन महिन्यापूर्वी आयुक्तांनी आपल्याला इथं निविदा काढली आणि त्या निविदेलासुद्धा न ठराविकखंडित होण्यासाठी या स्टे ऑर्डर नगरसेव भाजप नगरसेवने घेतला होता आणि त्या त्यालासुद्धा आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला यासाठी आपले नगरसेवक घेतले विष्णूमाने साहेब असतील किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते असतील माजी आमदार शरद पाटील सर असतील यांनीसुद्धा पाठपुरावा सातत्याने केला त्यामुळे आता हा ठराव नगरविकासमधून एकनाथ साहेबांनी विकटित करून पाठवलेला आहे आणि आता येणाऱ्या काही दिवसांमध्येच हे हॉस्पिटलचे भूमिपूजन होणार आहे ज्याचा फायदा सांगली मिरज कुपवाड नगरपालिकेमधील सर्वच लोकांना होणार आहे दवाखान्याचा विषय असा आहे की कुठल्या एका ठिकाणी झाला म्हणून का त्या काय त्या भागातल्याच लोकांना त्याचा फायदा होत नसतो तर शहरामधील सर्वच नागरिकांना याचा फायदा होणार आहे आणि स सिव्हिल हॉस्पिटलनंतर आपल्या सांगलीमरज कुपवाड महापालिकेमध्ये होणारं हे पहिलं असं मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे ते लवकरच पूर्ण लवकर पूर्ण होण्यासाठी आमचा सर्वांचाच याला प्रयत्न असेल आणि पाठिंबा असेल सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेचे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचा जो वाद प्रलंबित होता त्याला शासनाने निकालीत काढलेला आहे लवकरात लवकर पालकमंत्री जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भूमिपूजन करून या हॉस्पिटलचं चा, काम चालू करण्याचा आमचा मानस आहे यामध्ये अग्रक्रमाने आम्हाला सहकार्य करणारे आमचे सहकारी मित्र शिवसेनेचे रुपेश मोकासे त्याचबरोबर माझे आमदार शरद पाटील कुपवाडचे यांच्या आणि या विद्यानगर असेल किंवा कुपवाड परिसरातील या नागरिकांच्या जनतेच्या रेठ्यामुळं जो महापालिकेमध्ये सत्ताधारी भाजपनं जो बेकायदेशीररित्या निर्णय घेतलेला होता हा इथलं विद्यानगरचं हॉस्पिटल कॅन्सल करण्याचा त्याला शासनाकडं कर आणि जनतेच्या रेठ्यामुळं जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनामुळं शासनाकडं न्याय मिळाले त्यामध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं फार मोलाचं सहकार्य मिळालं त्यांचंही महापालिके क्षेत्रातल्या नागरिकांच्या वतीनं मी महाराष्ट्र शासनाचं आभार मानतो कारण हा आता कोरोनासारख्या महामारीमध्ये हॉस्पिटलची किती गरज आहे कोणत्या गोष्टीवर राजकारण करावं हे सुद्धा विरोधकांना कळायला पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर या जनतेच्या सेवेसाठी ह्या हॉस्पिटल उभं राहावं आणि महापालिकेची आत्ता दहा छोट्या युनिटमधून सेवा चालू आहे परंतु मोठं मल्टी हे मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल जसं सिव्हिल सिव्हिलच्या खालोखाल जे हॉस्पिटल असतं शहरामध्ये त्या प्रमाणातले हे हॉस्पिटल आणि हे जर हॉस्पिटल झालं तर शहरामधल्या नागरिकांना एक मोठी सेवा होणार आहे आणि कुपवाडचा राहिलेला विषय जो आहे त्याच्यासाठी सुद्धा आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांनी जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवीन हॉस्पिटललासुद्धा मान्यता द्यायचा निर्णय घेतला असल्यामुळं कुपवाडला एक सोडून दोन हॉस्पिटल होत्यात आणि जनतेच्या सेवेमध्ये भर सेवा वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस असेल सेना असेल काँग्रेस असेल सर्वांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर ही हॉस्पिटल आम्ही उभा करण्याचा आमचा मानस आणि प्रयत्न राहील एवढंच मी या ठिकाणी आज बोलू इच्छितो या पंधरा दिवसामध्ये उद्याच पालकमंत्री सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्याकडं मी निवेदन देऊन त्यांचं भूमिपूजनासाठी वेळ मागणार आहे आणि वेळ मिळाले की या आठ ते पंधरा दिवसामध्ये भूमिपूजन करून लव लवकरात लवकर कामाला सुरुवात करण्याची आमचा सर्वांचा मानस आहे या ठिकाणी माझे सहकारी मित्र युवकाध्यक्ष राष्ट्रवादीचे आमचे सुनील भोसलेही या ठिकाणी उपस्थित आहेत बरेचसे नागरिकही या परिसरामधील उपस्थित आहेत नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा होता ज्यावेळी आयुक्त रवींद्र खेबूड साहेबांनी सूचना हरकती मागवल्या त्यावेळी कुपवाड शहरामधल्या या विद्यानगर परिसरामधल्या आठशे तीन लोकांनी या परिसरामध्ये हॉस्पिटल व्हावे अशी मागणी केली आणि कुपवाड गावठांमधल्या काही लोकांनी हेतू विरोध करण्याच्या दृष्टीने ज्या मागण्या केल्या त्यामध्ये पाचशे तीन लोकांच्या मागण्या आल्या की कुपवाड गावठांमध्ये होऊ दे मग जनतेचासुद्धा पाठिंबा या हॉस्पिटललाच होता आणि खरा न्याय शासनानं या ठिकाणी दिला आणि न्याय दिल्यामुळं उद्या या पंधरा दिवसामध्ये भूमिपूजन करण्यामध्ये आपल्याला यश ये येईल असं मला वाटतंय